Good morning, students. Let us continue the next article, that is uniform circular motion. Actually, ह्याच्या अगोदरच्या पीरियड मध्ये आपण हे याची डेफिनेशन शिकली, परंतु आपण परत डिटेल मध्ये शिकणार आहोत. लक्षात ठेवा, हे लेक्चर नंबर 4 आहे. त्याच्या अगोदरचं लेक्चर नंबर 3 बघा, म्हणजे चौथ्याचं कंटिन्यू तुम्हाला लिंक लागेल. लक्षात ठेवा, सगळे लेक्चर्स हे सिरीयली बघा. सो लेट अस स्टडी द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो व्हाट इज मीन बाय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? If the particle is moving along the circular path, along the circumference of the circle with constant speed, constant linear speed, as I mentioned above, the motion of a particle, along circular path, along the circumference, circular path, with constant linear speed. असते म्हणजे लिनियर व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड, डायरेक्शन म्हणतो नाही, लिनियर व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड हे कॉन्स्टंट असतं. लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली बदलत असते. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे अशी मोशन पार्टिकलची जी सर्कमफरन्स किंवा सर्कलच्या आहे, सर्क्युलर पाथ आहे, जिचं लिनियर व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड अशा प्रकारच्या याला काय म्हणायचं, मोशनला काय म्हणायचं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणायचं. लक्षात ठेवा, याच्यात तुम्हाला माहिती आहे लिनियर व्हेलॉसिटी दिशा ही कंटिन्युअसली बदलत असते, असं आपण आताच शिकलोय अगोदरच्या पीरियड मध्ये याच्या, बरोबर आहे. तर म्हणजे हे ऍज द डायरेक्शन ऑफ द लिनियर व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंजेस, इट्स मॅग्निट्यूड रिमेन्स कॉन्स्टंट, बट इट्स डायरेक्शन कंटिन्युअसली चेंजेस. UCM असेल तरी सुद्धा याची दिशा कंटिन्युअसली बदलत असते, आणि या कंटिन्युअसली दिशा बदलल्यामुळे या पार्टिकलला ऍक्सलरेशन असतं जे या दिशेला असतं. मी ह्याच्या अगोदर मी फक्त ऍक्सलरेशन याच दिशेला असतं, ऍक्सलरेशन एवढं तुम्हाला मुद्दा सांगितलं होतं, ऍक्सलरेशन नुसतं याच दिशेला नसतं, ऍक्सलरेशन टेंजेन्शियल डायरेक्शन सुद्धा असतं, परंतु ते युसीएम मध्ये जे ऍक्सलरेशन असतं पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर ते फक्त याच दिशेला असतं. अलॉन्ग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर, जे ए आर म्हणायचं, त्याला रॅडियल ऍक्सलरेशन किंवा सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन म्हणायचं, असं आपण शिकलो आहोत, बरोबर आहे. तर आणि या दिशेला एक आणखी ऍक्सलरेशन असतं, त्याला ए टी म्हणायचं, टेंजेन्शियल ऍक्सलरेशन किंवा ट्रान्सलरेशन, जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये याचे मूल्य शून्य असतं, ते नसतं. म्हणून एकमेव डायरेक्शन असतं, एकमेव ऍक्सलरेशन असतं, जे या दिशेला असतं, जे रेडियल ऍक्सलरेशन असतं, बरोबर आहे. मग हे झालं, हे त्याच्याप्रमाणे लगेच सांगू शकतो मी, हे ऍक्सलरेशन असतं आणि हे ऍक्सलरेशन कसं देतात, तर ऍक्सलरेशनचा मॅग्निट्यूड द्यायचं झालं तर तो देता येतात ओमेगा स्क्वेअर आर या फॉर्म्युला. पुन्हा हा फॉर्म्युला आपण 11वीच्या पहिल्या पार्ट मध्ये शिकला होता, आपल्याला परत एकदा लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला. ए आर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर, ओमेगा म्हणजे अँगुलर व्हेलॉसिटी, त्याचा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आर, आणि वेक्टर फॉर्म मध्ये द्यायचं असलं तर मग त्याला द्यायचं ओमेगा स्क्वेअर आणि आर बार. लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आर म्हणजे काय, रेडियस वेक्टर, आर बार म्हणजे काय, रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टरची दिशा नेहमी कशी असते, या दिशेला असते. रेडियस वेक्टरची दिशा पहिल्या पिरियड मध्ये आपण शिकलो, पहिल्या सिक्वेन्सची पहिल्या पिरियड मध्ये की रेडियस वेक्टर इज डायरेक्टेड ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर, सेंटर पासून बाहेरच्या दिशेला. मग म्हणून आर ची दिशा ही आणि ए आर ची दिशा कोणची, रेडियल ऍक्सलरेशन इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, म्हणून विरुद्ध दिशा आहे, म्हणून इथं मायनस चिन्ह दिलं, म्हणजे याची आणि याची दिशा कशी आहे, एकमेकाची विरुद्ध आहे. हा, दॅट इज द नेगेटिव्ह साइड शोज दॅट द ऍक्सलरेशन, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन ऑर रेडियल ऍक्सलरेशन इज डायरेक्टेड अपोजिट टू दॅट ऑफ द रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर या दिशेला, ऍक्सलरेशन या दिशेला. अशा प्रकारे युसीएम म्हणजे काय, युसीएम म्हणजे असं असं फिरणं, पार्टिकलचं गोलाकार फिरणं विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड, कॉन्स्टंट लिनियर स्पीड न फिरणं, बरोबर. ही झाली युनिट डेफिनेशन. आणखी एक डेफिनेशन आहे की असं पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे अशी मोशन ज्याच्यामध्ये पार्टिकलची अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट असते. त्याला अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणून सुद्धा जाऊ शकतो, कारण ती जो बदलणार आहे अँग्युलर व्हेलॉसिटी दिशा बदलत असते. अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा कशी असते, अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते, अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट असते. अशा प्रकारच्या पार्टिकलच्या मोशनला काय म्हणायचं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन.
uniform circular motion is also defined as the motion of the particle, particle along the circumference, of circle, with constant angular speed. खर तर angular speed omega, omega चं मूल्य म्हणजे magnitude आणि direction दोन्ही constant असतं, म्हणजे velocity मला सुद्धा करते. अशा प्रकारचे motion ला सुद्धा काय म्हणायचं, is called, अशा motion ला काय म्हणायचं, is called UCM, uniform circular motion. जसं मी तुम्हाला म्हणतो की पात्याचं कॉन्स्टंट स्पीड न फिरणं, पात्र चालू केलं बंद केलं तर नाही स्पीड बदलत, पण मधल्या समजा चालू केल्यानंतर 5 मिनिटं बघितलं तर फ्रेम कॉन्स्टंट स्पीड न फिरलं समजा, असं फिरण्याला म्हणायचं युसीएम. किंवा चंद्राचं पृथ्वी भूमितीचं फिरणं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, किंवा इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियस भूमितीचं फिरणं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, किंवा पृथ्वीचं एक्झाम्पल आले ते त्यांनी, किंवा पृथ्वीचं एक्झाम्पल रोटेशन किंवा मोशन अराउंड द अर्थ, किंवा मोशन ऑफ अर्थ त्याला हे सुद्धा देऊ शकतो तुम्ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणून, किंवा मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स इन दॅट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग लक्षात आलं तुमच्या, म्हणून लक्षात ठेवा या युसीएम मध्ये असलेल्या पार्टिकलला, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असलेल्या पार्टिकलला रॅडियल एक्सलरेशन नाही असतं, हे असतं कारण लिनियर रस्त्याचं दिशा बदलायची, परंतु याला अँगुलर एक्सलरेशन असतं का, नाही, अँगुलर एक्सलरेशन शून्य असतं. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल युनिफॉर्म स्पीड ने फिरत असतात अँगुलर वेलोसिटी नंतर. अँगुलर एक्सलरेशन म्हणजे काय, चेंज इन रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर वेलोसिटी सुद्धा, म्हणजे अँगुलर वेलोसिटी बदलते का, नाही. म्हणजे अँगुलर एक्सलरेशन कसं असतं युनिफॉर्म मध्ये पार्टिकलचं, झिरो असतं म्हणजेच नसतं. सो द पार्टिकल विच इज इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इट हॅज अँगुलर एक्सलरेशन झिरो, लक्षात ठेवा झिरो असतं, हे एक गोष्ट आहे लक्षात ठेवायची, झिरो असतं अँगुलर एक्सलरेशन, झिरो असतं. आणखी लक्षात ठेवा, इन युसीएम द मॅग्निट्यूड ऑफ लिनियर एक्सलरेशन, म्हणजे ते हे कॉन्स्टंट असत. लिनियर एक्सलरेशनचं मॅग्निट्यूड कसं असतं, कॉन्स्टंट असत, बरोबर आहे, कॉन्स्टंट असत. आणि अँगुलर एक्सलरेशन कसा असतो, शून्यच असतो. लक्षात ठेवा, पार्टिकल जर युसीएम मध्ये असेल तर अँगुलर लिनियर एक्सलरेशन या दिशेने, म्हणजे मॅग्निट्यूड कसा असत, कॉन्स्टंट असत, आणि या दिशेला जे एक्सलरेशन असतं ते कसं असतं, शून्य असतं, त्याचं मूल्य शून्य घ्यायचं. ते अँगुलर एक्सलरेशन तर शून्यच असतं, पण ट्रान्सफर एक्सलरेशन सुद्धा शून्य असतं, त्यामुळे हे शून्य आहे. हे आपण म्हणतो डिटेलमध्ये पुढच्या आर्टिकलमध्ये घेऊ, परंतु सध्याच्या एवढं लक्षात ठेवा की अँग्युलर एक्सलरेशन कसं येतं, शून्य, म्हणजे युसीएम मध्ये पार्टिकल असेल तर एकच एक्सलरेशन असतं या दिशेला, जे लिनियर एक्सलरेशन, म्हणूनच त्याला एक्सलरेटेड मोशन म्हणता येईल, बरोबर. याला अँग्युलर एक्सलरेशन कसं असतं, शून्य असत. मग हे झालं त्याच्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल डिस्कशन, बरोबर. त्याच्यामध्ये काही आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स शिकू, किंवा प्रॉपर्टीज म्हणून आपण कॅरेक्टरिस्टिक्स युनिफॉर्म. पहिलं, तिथे जर पिरियडिक मोशन माहिती आपल्याला, पिरियडिक मोशन आहे ते परत परत त्याच पास वर जाणारे ठराविक इंटरमध्ये अँगुलर स्पीड कॉन्स्टंट आहे, मॅग्निट्यूड ऑफ लिनियर वेलॉसिटी इज कॉन्स्टंट, बट इट्स डायरेक्शन चेंजेस कंटिन्यू, बरोबर आहे. डायरेक्शन कशा होतं, बदलत असते, चेंजेस, म्हणून त्याला काय असतं,
monomial acceleration of monohensity is called hensity is a UCM is also an accelerated motion. Kashi motion ante evadu vipu sundu untadi accelerated motion sandha prashna prashna vicharana UCM ki characteristic kya UCM is an accelerated motion asli eta it is a periodic motion tacha mane anke motion hai ki linear velocity ya dishana and angular velocity ya dishana linear velocity tangential dishana lakshat ghava असा समजा पार्टिकल फुट करतो लिनियर व्हेलॉसिटी टेंजेंशियल दिशेला म्हणजे त्याच प्लेन मध्ये आणि अँगल व्हेलॉसिटी परपेंडिक्युलर या दिशेला म्हणजे कोणत्या एकमेकाला परपेंडिक्युलर आहे दिसताना तुम्हाला दिसत लक्षात करावी बांगडी असे जर झालं हे आणि बांगडीला असा टेंजेंशियल प्लेन लावला तर ही लिनियर व्हेलॉसिटी दिशा आणि ही अँगल व्हेलॉसिटी म्हणजे या दोघांच्या दिशा एकमेकाला कशा परपेंडिक्युलर आहेत म्हणून आपण असं लिहू शकतो द डायरेक्शन्स किंवा द लिनियर व्हेलॉसिटी अँड अँगुलर व्हेलॉसिटी परपेंडिक्युलर